महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागातील चालक व वाहक पदासाठीच्या 2019 पासून प्रलंबित सरळ सेवा भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करावी. वैद्यकीय चाचणी झालेल्या उमेदवारांची ट्रायल पूर्ण करून पुणे विभागाची अंतिम निवड यादी जाहीर करावी. प्रशिक्षण काळात गाड्यांची संख्या वाढवावी. या मागण्यांसाठी एसटीच्या विभागीय नियंत्रक कार्यालयाच्या आवारात पुणे शहर युवक काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आलं. पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या धरणे आंदोलनात वैद्यकीय चाचणी झालेले 250 ते 300 उमेदवार, युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी एहसान अहमद खान, पुणे शहर काँग्रेस प्रभारी विजयसिंह चौधरी, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रथमेश अबनावे, रोहन सुरवसे, प्रदेश सचिव राजू ठोंबरे, संतोष पाटोळे, वाहिद निलगर, अक्षय माने, केतन जाधव, प्रसाद वाघमारे, अजित ढोकळे, मुरली बुद्धाराम, विकार शेख, रमेश कांबळे, सुजित गोसावी, आदिनाथ जावीर आदी उपस्थित होते. एसटी महामंडळाचे प्रभारी विभागीय नियंत्रक कैलास पाटील यांना या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. पुणे विभागात 1647 पदांसाठी ही भरती होती. 11 विभागांची भरती पूर्ण झाली असून पुणे विभागात ती रखडली आहे. ही भरती प्रक्रिया लवकर सुरू करावी, तसेच प्रशिक्षणासाठी बस उपलब्ध कराव्यात, ट्रायल ट्रॅक सुरू करावा, मुलांच्या अंतिम याद्या जाहीर कराव्यात, यासाठी अनेक वेळा आंदोलन केले. आझाद मैदानावर केलेल्या उपोषणानंतर महाव्यवस्थापकांनी परिपत्रक काढले होते, मात्र त्यावर कार्यवाही झाली नाही. युवक काँग्रेसच्या सहकार्याने आज केलेल्या आंदोलनामुळे विभागीय नियंत्रक कार्यालयाकडून 5 जुलैपासून भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन दिल्याने आम्हाला दिलासा मिळाला असल्याचं राहुल शिरसाट यांनी म्हटलंय. पुणे विभागातील ज्या एसटी कामगारांच्या ज्या मेडिकल झाल्या होत्या, ज्या मेडिकल प्रलंबित होत्या, तर त्यांची तात्काळ ट्रायल घ्यावा ह्याच्यासाठी एक आम्ही मागणी केली होती. दुसरी मागणी आमची होती की लवकर अंतिम निर्णय त्यांचा निवड करण्यात यावी. अशा दोन मागण्या केल्या होत्या आम्ही पुणे शहर युवक काँग्रेसतर्फे. तर त्या मागणीला आम्हाला एसटी महामंडळांनी आम्हाला ती मान्यता पूर्ण करून 5 तारखेला आम्हाला ट्रायल आणि ते सर्व गोष्टी चालू करण्यासाठी त्यांनी लेखी परिपत्रक दिलेलं आहे. मागील 4 वर्षापासून जो पुणे विभागाचा एसटी महामंडळाचा तो प्रश्न प्रलंबित होता, ज्याच्यापासून मुलांच्या ट्रायल घेणे, मुलांच्या अंतिम निवडीला जाहीर करणे, मुलांच्या ट्रेनिंगसाठी बसेस उपलब्ध करणे, ह्या सर्व गोष्टींसाठी सेंट्रल ऑफिसचं परिपत्रक असतानासुद्धा हे विभागीय नियंत्रण कार्यालय पुणे विभागाचं मागील 4 वर्षापासून आमच्या भरती घेण्यापासून आम्हाला रोखलं होतं. 4 वर्षाचा आमचा जो वनवास होता, 4 वर्षाचा आमचा जो दुष्काळ होता, तो आज माननीय श्री राहुल भैया शिरसाट यांच्याद्वारे तो आज आम्हाला तो मागण्या सगळ्या या मागण्यांनी ज्या मान्य केल्या. आमच्या प्रमुख ज्या मागण्या होत्या, तो आमचा जो होता तो एक घोसीचा ट्रायल ट्रॅक आहे, तो ट्रायल ट्रॅक 25 फेब्रुवारी 2020 रोजी बंद पडला होता. आणि तो ट्रॅक असा एवढाही मोठा नाही की जगातलं कुठलं काम त्याला 4 वर्षात पूर्ण करू शकत होतं. आज महाराष्ट्रामध्ये मेट्रोचे एवढे मोठे मोठे प्रोजेक्ट होत आहेत, आज समृद्धी महामार्ग जे एवढे राज्य सरकार गाजावाजू करून त्याला एवढं फोकसवर करत आहे, तो एवढा लवकर करण्यात गेला. आणि जेमतेम तो 100 मीटरचा ट्रॅक, जो की फक्त 100 मीटरचा होता, तो ट्रॅक ह्यांना 4 वर्षापासून दुरुस्त करण्यात आला. यासाठी आम्ही आझाद मैदानावर सुद्धा आंदोलन केले होते आणि आम्हाला लेखी परिपत्रक भेटलं होतं. 31 मे 2023 ते ट्रॅक सुरू करा आणि 15 जून 2023 हे ट्रायल सुरू करण्याचे लेखी आदेश त्यांनी विभागीय नियंत्रण कार्यालय दिले होते. तरी पण तो त्यांनी आदेश मानत नव्हते आणि ही भरती त्यांना काही करून फक्त पावसाळा सुरू असता लांबवायची होती. आणि जर का हे जर का आता हे 8 ते 10 दिवस आणखी भरती जर का लांबली असती, तर पावसाळा मोठ्या प्रमाणात सुरू झाला असता आणि त्यांनी आमच्या ट्रायल घेण्याचे टाळले असते आणि परत ते 4 महिन्यावर आणखी ही भरती पुढे लांबली गेली. 2019 साली चालक तथा वाहक या उमेदवारांची भरतीबाबत प्रक्रिया पुणे विभागामार्फत लावली गेली. त्यांची सेकंड जी कमिटी असते, त्या कमिटीचे जी निवड असते किंवा ती टेस्ट असते ही ट्रॅकवर होती, परंतु कोविड कालावधीत तो ट्रॅक जरा प्रॉब्लेम झाला होता ट्रॅकमध्ये, त्याच्यामुळे तो ट्रॅक बंद पडला होता. त्यानंतर त्याची नवीन निविदा प्रक्रिया राबवली गेली आणि तो ट्रॅक अद्ययावत करण्याचं काम 100% आता एक येत्या 8 दिवसात पूर्ण होणार आहे. त्यामुळे त्या उमेदवारांना 5 जुलैपासून आम्ही तारीख दिलेली आहे त्यांनी टेस्टसाठी. अजून काय मागण्या होत्या त्यांची? त्यांची एकच मागणी होती, आमची टेस्ट ताबडतोब घेण्यात यावी. त्या दृष्टीने नियोजन पूर्ण केलेलं आहे आपण आणि 5 जुलैपासून आपण सुरू करणार आहोत.